नमस्कार बालमित्रांनो, झडपी स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा। गोष्टीचा शनिवार। गोष्ट क्रमांक एक। गोष्टीचे नाव खरी आई। इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त। एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या। मीच या मुलाची खरी आई आहे असे त्या दोघी सांगत होत्या। त्या दोघींना न्यायाधीशा समोर आणले गेले। त्या दोन्ही बायकांचे म्हणणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले। खरी आई नक्की कोणती हे ठरवणे खरोखर अवघड होते। न्यायाधीशाने खूप विचार केला। अखेर त्यांना एक युक्ती सुचली। त्यांनी सेवकाला आज्ञा केली, या मुलांचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या। न्यायाधीशांची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हणाले, नको नको न्यायाधीश महाराज, दया करा, या मुलाला त्या बाईजवळच राहू द्या, मी मुलावरचा माझा हक्क सोडते। दुसरी बाई मात्र काही बोलली नाही। चतुर न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले। मुलांचे तुकडे होण्याऐवजी मुलांवरचा हक्क सोडायला जी बाई तयार होती तिलाच न्यायाधीशाने ते मूल दिले। दुसऱ्या बाईला मात्र तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली। तात्पर्य, सत्याचा नेहमी विजय होतो। मनपूर्वक आभार। धन्यवाद।